केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात माझा बळी गेला, आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात माझा बळी गेला असल्याचा पुनरुच्चार सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात केला. ईडीच्या अधिकाऱ्यांना मी सहकार्य करतोय, ईडीच्या बाबतीत न्यायालयात प्रकरणं प्रलंबित असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांना भविष्यात भाजपाबरोबर जुळवून घ्या अशा प्रकारचं पत्र लिहिल्यानंतर 2 महिने उलटून गेले असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलंय. यंदाच्या वर्षी राजकीय फायद्यासाठी गोविंदाचा उत्सव करू नका. 31 ऑगस्ट रोजी ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की पत्र हे 8 जूनला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेल्यानंतर 9 जूनला माझं ते पत्र मी दिलं होतं. त्यानंतर 20 जूनला ते पत्र बाहेर गेलं, परंतु त्यानंतर आणि त्यानंतर माझी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चासुद्धा झाली, परंतु त्यानंतर काय मी तुम्हाला सांगितलं ना, जून नंतर पावसाळे भरपूर येऊन गेले, त्यामुळे भरपूर काही पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला, वादळ झालं, वारे आले, त्यामुळे ते आता पत्र जे मागे केलेलं आहे. आता दुसरं काही नवीन असेल तर आपण त्या विषयावर चर्चा करू, परंतु ही वस्तुस्थिती आहे. मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जातो आहे, त्यातलाच प्रताप सरनाईक एक आहे. परंतु तरीसुद्धा मला ईडीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांकडून मला कुठलाही त्रास झाला नाही, शोषण झालं नाही, किंवा आम्हाला आमच्या कुटुंबियांना कधी त्यांनी त्रास दिला नाही. त्यांची ते शासकीय अधिकारी आहेत, त्यांची कारवाई ते करतायत, भले कोणाच्या सांगण्यावरनं असेल नसेल ती नंतरची गोष्ट आहे, तरीसुद्धा ते त्यांचं काम करतायत. त्यांच्या कामामध्ये ह्या राज्याचा ज्येष्ठ आमदार म्हणून, कारण शेवटी मी माझ्या मतदारसंघातून राज्यामध्ये जे काही 10 आमदार निवडून आलेले, 84,000 जास्त मताधिक्याने मी निवडून आलेला आमदार आहे, त्यामुळे मी माझं कर्तव्य आहे, मी सिनियर आमदार म्हणून त्यांच्या सर्व ईडीच्या प्रश्नांना उत्तर देणं, त्यांना सहकार्य करणं. आणि मी हायकोर्टामध्ये माझ्यावर काय अन्याय झाला ह्या संदर्भात याचिका दाखल केली आहे, आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं मला त्या ह्या ईडीच्या कारवाईच्या विरोधामध्ये संरक्षण दिलेलं आहे. मी काय सांगितलं की ते पत्र दिल्यानंतर अनेक वादळ वारे पावसाळे गेलेले, त्यामुळे आता त्या पत्राचा पत्र हा विषय संपलेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.